रस्त्यांची दुरावस्था झाली तरी लोकप्रतिनिधींना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. झगडे फाटा ते रांजणगाव इथल्या या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत नुकतंच नागरिकांतर्फे बांधकाम विभागास निवेदन देण्यात आलं. झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख या रस्त्यावर अंजनापूर जवळके बहादराबाद शहापूर वेस सोयेगाव धोंडेवाडी ही गावं असून जवळके चौफुली रांजणगाव देशमुख चौफुली आणि बहादरपूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून ते 8 दिवसांच्या आत न बुजवल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा ॲडव्होकेट योगेश खालकर यांच्यासह पूर्व भागातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिलंय. यावेळी दिलेल्या निवेदनात झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढलं असून या अपघातामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा आपला जीवही गमावा लागलाय तर काहींना कायमचं अपंगत्वही आलंय असे अनेक उल्लेख करण्यात आले. याबाबत ॲडव्होकेट योगेश खालकर यांनी अधिक माहिती दिली. या ठिकाणी झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले, आज देखील सकाळीचा अपघात झालेला आहे तिथे आणि अशा परिस्थितीमध्ये कड्यांनी पण खड्डे मधी खड्डे झगडे फाटा ते रांजणगाव देशमुखचे खड्डे बुजले नाही तर तीव्र स्वरूपाचं शासनाविरुद्ध आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी त्या शासनाची राहील. शिर्डीसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचं देवस्थान असल्यामुळे या रस्त्यावर अहोरात्र वाहतूक तसेच पायी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र खराब रस्त्यांमुळे पायी चालणं आणि गाडी चालवणं मोठं जिकिरीचं होऊन बसलंय. याबाबत वेळोवेळी लेखी तोंडी सूचना देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नाहीये त्यामुळेच हे निवेदन देण्यात आलं. त्यामुळे येत्या 8 दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागानं जर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा ॲडव्होकेट योगेश साहेबराव खालकर यांच्यासह पूर्व भागातील गावकऱ्यांनी दिलाय. यावेळी पंकज जोंधळे, भगवान ठोंबरे, अमोल पाडेकर, प्रसाद अवतडे, रामभाऊ थोरात, रामनाथ वागचौरे आदी उपस्थित होते. श्याम गवंडी, दक्ष पोलीस न्यूज, कोपरगाव.